विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे आणि क्षेत्रभेटी दरम्यान आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम कचऱ्याचे व्यवस्थापन. आता आपण क्षेत्रभेटीमध्ये आपण एखाद्या क्षेत्राला भेट देतो, मग तिथं आपण टिफिन वगैरे डबा घेऊन जातो आणि आपल्यासोबत जो खाऊ असतो किंवा आपण जे मातीचे नमुने तयार करण्यासाठी ज्या पिशव्या घेतल्या आहेत ते इतरत्र फेकून दिल्या जातात आणि त्या फेकल्यामुळे काय होतं, प्रदूषण निर्माण होतं आणि प्रदूषणामुळे पर्यावरणास हानी होईल. त्याच्यामुळे ती गोष्ट आपण त्या बाबतीत आपण व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा ही क्षेत्रभेट द्यायला जाऊ किंवा क्षेत्रभेटीच्या निमित्ताने आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा शिस्तबद्धपणा असला पाहिजे. या गोष्टी व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे की कचऱ्याचे व्यवस्थापन कसं करायचं. तर आपण जेव्हा आपण बाहेर पडतोय तो जो आपण इतर कचरा आपल्यासोबत जे क्षेत्रभेटी दरम्यान आहे त्यांना इतर कचरा टाकू द्यायचा नाही आहे, तो आपण काय करायचा आहे, तो व्यवस्थितरित्या एका मोठ्या गोणीमध्ये सगळा कचरा, म्हणजे उष्टाने असतील किंवा काही कागद असतील, आपलं ताटल्या प्लेट्स वगैरे हे असतील, तर ते आपण एका गोणीमध्ये भरून त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावायची. समजा आता आपण एखाद्या गावी गेलो, एखाद्या गावामध्ये आपल्याला क्षेत्रभेटी दरम्यान राहण्याचा योग आला, तर त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा होऊ द्यायचा नाही आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तो सगळा कचरा एका गोणीमध्ये गोळा करून गावाच्या बाहेर एक खड्डा करून आपण त्याच्यामध्ये तो पुरायचा आहे, किंवा आपण असं करू शकतो की तो कचरा आपण जाळू शकतो. अशा पद्धतीने त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावायची. त्याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे, ज्या ठिकाणी आपण क्षेत्रभेट देतोय त्या ठिकाणी आपण माहिती फलके किंवा एक छोटंसं पथनाट्य, की जेणेकरून कचऱ्याविषयी जनजागृती आपल्याला निर्माण करता येईल, तर आपण काय करायला पाहिजे, पथनाट्य बसवायला पाहिजे, सगळ्यांना त्याची माहिती द्यायला पाहिजे, या पद्धतीने आपण करायला पाहिजे. आणि ज्या शासकीय अधिकारी आहेत त्यांना या संबंधित विचारणा करून मुलाखती घेऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यावर विचार केला पाहिजे. आता हे झालं कचऱ्याचं व्यवस्थापन आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे मुद्दे. आता आपण बघणार आहोत की क्षेत्रभेटी दरम्यान आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे. तर आपण क्षेत्रभेटी दरम्यान आपण जेव्हा सहलीला जातोय तेव्हा आपण आपल्या स्वतःची तर काळजी घ्यायची आहे पण इतरांची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणजे ओळखपत्र असेल, आपल्याजवळ ओळखपत्र असलं पाहिजे, अत्यावश्यक अशा फोन नंबरची आपल्याकडे यादी पाहिजे, दूरध्वनी क्रमांकाची आपल्याकडे यादी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट असल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपले शिक्षक आपल्याला ज्या ज्या सूचना देतील त्या त्या सूचनांचं आपल्याला पालन करायचं. समजा आपण आता समुद्रकिनारी भेट द्यायला गेलेलो आहोत, तर समुद्रकिनारी भेट द्यायला गेलो आहोत मग तिथल्या मार्गदर्शनानुसार, म्हणजे भरतीची वेळ ओटीची वेळ ओळखून त्याप्रमाणे आपण त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. स्थानिक लोकांशी तिथं त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. तर या भागामध्ये आपण या तीन गोष्टींचा अभ्यास केला, कचऱ्याचं व्यवस्थापन, कचऱ्याच्या व्यवस्थापनाचं महत्त्व आणि आपण कोणती क्षेत्रभेटी दरम्यान आपण कोणती खबरदारी घेणार.